काही नराधमांमुळे सध्या देशाचं वातावरण अनपेक्षितपणे गढूळ झाल्याचं पाहायला मिळतंय. देशात घडणाऱ्या घटनांची गंभीरता लक्षात घेता चंद्रपूर पोलिसांतर्फे गडचांदूर येथे शालेय मुलींसाठी स्वसंरक्षणासाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलं. यात कोरपना, जीवती, पाटण, टेकामांडवा, भारी, गडचांदूर या पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येनं सहभाग घेऊन स्वसंरक्षणाचे धडे घेतले. स्वसंरक्षणाची माहिती प्रत्येक मुलींना असणे काळाची गरज असल्याचं मत उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांनी व्यक्त केलं. सदर शिबिर SDPO यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलं. तर API एकुडके मॅडम, प्रवीण रामटेकेसह इतर सहयोगी कर्मचारी यांनी प्रशिक्षण दिलं. यावेळी गडचांदूर ठाणेदार गोपाल भारती, महिला पुरुष पोलीस कर्मचारी, सर्व शाळेतील शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. बालाजी सभागृहामध्ये मुलींसाठी सेल्फ डिफेन्स ट्रेनिंगचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्यामध्ये कोरपणा, जीवती आणि गडचांदूर विभागातील ज्या शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थिनींना या ठिकाणी ट्रेनिंग देण्यात आली. अत्यंत चांगलं या ठिकाणी त्यांना ट्रेनिंग देण्यात आली आणि अशा प्रकारचे कार्यक्रम इतर ठिकाणी आयोजित करून मुलींमध्ये जे अत्याचार होत आहेत, लैंगिक अत्याचार होत आहेत, त्याविषयी जाणीव जागृती करणे समाजाचं चांगलं काम आहे. पोलीस विभागाने हा कार्यक्रम आयोजित केला. सध्या जे देशामध्ये स्त्रियावर आणि किंवा मुलीवर जे अतिप्रसंग घडत आहेत त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाकडनं मुलींना, शालेय मुली जे आहेत विद्यार्थिनी, त्यांना सेल्फ डिफेन्स या संदर्भात पुढे माहिती देण्यासंदर्भात गडचांदूर डिव्हिजनमध्ये आमचे SDPO श्री यामावर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज 23 तारखेला गडचांदूर, चिंती, पाटण, भारी, टेकामांडवा या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ज्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकतात त्यांना सेल्फ डिफेन्स, गुड टच, बॅड टच या संदर्भात माहिती देण्याकरता आमचे पोलीस अधीक्षक साहेब श्री रेड्डी साहेब यांनी API श्रीमती आपले एकुरके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली टीम पाठवलेली होती आणि त्या टीमने बालाजी सेलिब्रेशन हॉल येथे आयोजित कार्यक्रमामध्ये मुलींना योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे.